मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. दिल्लीत आम्ही पाहिलं मंत्रिमंडळात आहेत हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे ना कारखाना त्यांचा, त्या कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष करतो. पुरावे दिले ते जामिनावर सुटले. ईडी आणि सीबीआयची प्रकरण असलेले अनेक शिवसेनेचे लोक हे मंत्रिमंडळात आहेत किंवा सरकारमध्ये आहेत, त्यांच्यावर कारवाई आम्ही मागणी करतो होत नाही. पण काल अद्वै हिरे यांना अटक करून महाराष्ट्र सरकारनं दाखवून दिलं की आम्ही सुडाचंच राजकारण करणार, दबावाचं राजकारण करणार. अद्वै हिरे ह्यांच्यावरती दबाव होता, त्यांनी मालेगावमध्ये सक्रिय राहू नये. अद्वै हिरे ह्यांच्यावर दबाव होता, मालेगावची विधानसभा लढू नका नाहीतर तुम्हाला त्रास होईल. आणि तो त्रास कोणता हे काल स्पष्ट झालेला आहे. अर्थात अद्वै हिरे एकटे नाहीत, अद्वै हिरे यांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना, आम्ही सगळे शिवसैनिक आहोत आणि ही लढाई आम्ही लढू आणि जिंकू. पण लक्षात घ्या, माझं पोलिसांना आव्हान आहे, ज्या पद्धतीनं नाशिक ग्रामीण पोलिसांनी अद्वै हिरे यांच्यावर कारवाई केली याची नोंद आम्ही घेतलेली आहे. आजही नाशिकच्या ड्रग्स रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे मालेगावपर्यंत पोहोचलेले. मालेगावच्या कोणत्या राजकीय नेत्याच्या घरात हे व्यवहार ड्रग्सचे होत होते आणि ललित पाटील प्रकरणातले हप्ते कोणत्या मंत्र्यांपर्यंत आमदारांपर्यंत जात होते याची पोलिसांकडे संपूर्ण माहिती आहे. काय केली पोलिसांनी कारवाई, पण जसे वरून आदेश येत आहेत की राजकीय विरोधकांना त्रास द्या, गुन्हे दाखल करा, अटका करा, त्यांची दिवाळी तुरुंगात जाऊ द्या, हे जे प्रकरण चालू आहेत आणि हे जे पोलीस करत आहेत त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना 2024 नंतर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल.